नमस्कार. आजचे आपले प्रमुख वक्ते श्री प्रकाशजी पाठक यांचा थोडक्यात परिचय करून देते. प्रकाशजी धुळ्याचे असून ते व्यवसायाने सीए आहेत. त्यांची स्वतःची फर्मही आहे. आध्यात्मिक अभ्यास, त्यावरील व्याख्यानं, प्रवचनं यासाठी तर ते सुप्रसिद्ध आहेतच, पण समाजकार्यातील त्यांचं योगदानही खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा परिचय खूपच मोठा होईल, परंतु आपला परिचय अगदी थोडक्यात करून द्यावा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आम्हाला ते मानावंच लागेल. पण एक दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगते. सेंट्रल हिंदू मिलिटरी स्कूल नाशिक इथले ते माजी कार्यकारी अध्यक्ष होते. संस्कार भारतीच्या गुजरात, गोवा, महाराष्ट्र आणि पश्चिम विभागाचे ते अध्यक्ष होते. नाशिकच्या श्री गुरुजी हॉस्पिटलचे ते संस्थापक सदस्यही आहेत. जळगाव जनता सहकारी बँकेचे माजी संचालक, सहकार भारतीच्या बँकिंग समितीचे सदस्य अशी अनेक पदे भूषवित असतानाच त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्लिश या विषयांमधून या भाषांमध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक विषयांवर सुमारे 4000 अधिक व्याख्याने दिली आहेत. स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे आवडते विषय आहेत. त्यांच्या वाणीतून प्रेरणा घेऊन अनेक जण सामाजिक कार्यासाठी उद्युक्त झाले आहेत आणि होत आहेत. आज आपल्यालाही ते भाग्य लाभले आहे. मी आदरणीय प्रकाशजींना विनंती करते की त्यांनी आपले भाषण सुरू करावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपणा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या पद्धतीने भेटावं लागेल असा आपण कोणीही विचार केला नव्हता. गतवर्षी आपल्यासारख्या साधकांची भेट प्रत्यक्ष रूपानं झाल्यानंतर यावर्षी अशा पद्धतीचं अंतर पडून आपण भेटू याची कल्पना आपण केली नव्हती. मात्र परीक्षा पाहिल्यानंतर त्या परीक्षेला उतरावं आणि सारं काही गुरुवर सोपवून द्यावं या भूमिकेतून वावरणारे तुम्ही आम्ही सारे आहोत. परिस्थितीचा कुठलाही परिणाम न होऊ देता आपण गुरूंवर पूर्णपणे विसंबून राहून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालवण्याचे ठरवले असल्या कारणामुळे आपल्या सगळ्यांना या विपरीत परिस्थितीत सुद्धा इतरांसारखे विपरीत वाटत नाही. क्षणिक अडचण वाटणे घडू शकते, मात्र आपले मन गुरूंमुळे स्थिर राहिलेले आहे. म्हणूनच या बदललेल्या परिस्थितीत सुद्धा सर्वप्रथम तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून गुरूंना वंदन करावं अशी मी आपणा सगळ्यांच्या असलेल्या अंतस्थ देवतेला प्रार्थना करतो. गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरु नावाच्या विषयाचा, गुरुतत्व नावाच्या विषयाचा, सद्गुरूंची भूमिका, सत्शिष्याची भूमिका अशा वेगवेगळ्या पैलूतून समजून घेण्याचा आहे. माणसाचं जीवन हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी असतं आणि आपला जीव परमात्म्यामध्ये विलीन करण्यासाठी असतो यावर आपणा सगळ्यांची श्रद्धा आहे. माणसाचं जीवन हे ऐहिक बाबी भोगण्यासाठी, ऐहिक बाबी प्राप्त करण्यासाठी, त्यातील वेगवेगळे उच्चांक आपल्या वाट्याला यावे यासाठी आपल्या कोणाच्याही दृष्टिकोनातून नाही. जीवन नावाचा विषय भगवंत नावाचा विषय समजण्याकरता आहे आणि भगवंत नावाचा विषय समजण्याकरता सद्गुरु नावाच्या विषयाचा आशीर्वाद अत्यंत आवश्यक असतो. आणि म्हणून सद्गुरु नावाच्या विषयाचं असलेला जे अधिष्ठान आहे त्याशिवाय
भगवंत प्राप्ती नाही, भगवंत दर्शन नाही, भगवंत समजणं नाही, सगुण निर्गुणातून त्याचं ज्ञान होणं नाही. पुस्तक रूपानं वाचलेल्या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं कदाचित त्याच्यात विद्वत्ता प्राप्त होईल, पण सुज्ञता येऊ शकणार नाही. आणि म्हणून सद्गुरु वाचूनही काहीही नाही ही तुमची आमची सगळ्यांची मूलतः असलेली धारणा आहे. त्या धारणेचं स्मरण म्हणजे गुरुपौर्णिमा. पण त्या धारणेचं स्मरण करत असताना या सद्गुरूंच्या दर्शनाची आपल्याला आस लागण्याकरता आणि त्यातून आपला जीव हा परमात्म्याकडे ओढला जाण्याकरता काही विशेष असे श्रद्धापूर्वक यत्न करावे लागतात. आपोआप घडणे नाही, सहज घडणे नाही, सद्गुरू वाचून घडणे नाही आणि आपली इच्छा आहे म्हणून घडणे नाही, आपल्याजवळ अन्य काही आहे म्हणूनही घडणे नाही, विद्वत्ता आहे म्हणून ते मिळेल साफ चूक, अडाणी आहे म्हणून मिळणार नाही हे त्याहून चूक, श्रीमंत आहे म्हणजे मी ते नक्की प्राप्त करू शकेल हा भ्रम, गरीब आहे म्हणून मला तिथपर्यंत पोचताच येणार नाही असं मनात राहणं ही अकारण असलेली भीती. सद्गुरू तर्कानं प्राप्त करता येत नाही, सद्गुरू तर्कयुक्त नाही, सद्गुरू भावयुक्त आहे. आणि म्हणून या गुरुतत्वाच्या बाबतीमध्ये आपणा सगळ्यांना ज्या वेगवेगळ्या विचारावर दृढमूल राहून काही करण्याची इच्छा असते आणि आपण सर्व साधक किंवा उपासक त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो, त्यातील काही मुद्द्यांचं या निमित्तानं जर आपण चिंतन केलं तर त्याचा आपणा सगळ्यांना उपयोग आहे. या सगळ्या गुरुतत्वाच्या प्रवेशामधला पहिला बिंदू हा विशुद्धतेचा आहे. जोपर्यंत व्यक्तिगत जीवन हे विशुद्धतेकडे जात नाही तोपर्यंत कोणत्याही टप्प्याला अर्थ नाही. विशुद्धतेशिवाय गुरुतत्वाचे आकलन अशक्यप्राय आहे, जन्मोजन्मी केले तरी अशक्यप्राय आहे. विशुद्धता अंतःकरणाची, विशुद्धता मनाची, विशुद्धता व्यवहाराची, विशुद्धता धारणेची, विशुद्धता नात्याची, विशुद्धता संबंधांची, ही सर्व विशुद्धता सांभाळणे हे बोलण्या इतके सोपे नाही. आणि प्राप्त करणे या विषयासाठी तर ते अगदी सहज साध्यही नाही. याचे कारण तुमचा आमचा जो जन्म आहे तो काही इच्छेपोटी झालेला आहे. जरा मोकळ्या शब्दात सांगायचं असेल तर ज्या अतृप्तता राहिल्या त्यांच्या पूर्ततेसाठी पुन्हा एकदा भूमीवरील अवतरण. मग त्या अतृप्ततेच्या तृप्ततेसाठी जे जे म्हणून करावयाचे आहे त्यासाठी जीवाची धडपड. मग त्या जीवाच्या धडपडीला ते प्राप्त करून घेण्याची इच्छा असल्या कारणामुळे कोणत्याही प्रकारे ते प्राप्त करून घेण्यासाठी ते प्रवृत्त, मन त्याप्रमाणे वागण्यासाठी कटिबद्ध. आणि मनानं एकदा तो विचार नक्की केला की मग उच्चारात आणि आचारामध्ये ती गोष्ट प्रत्यक्षात येणं हे सहजपणे घडणार असल्या कारणामुळं प्रथमतः त्या अतृप्तीच्या असलेल्या विषयातून तुमचा आमचा वर्तमान जन्म आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जन्मोजन्मीच्या असलेल्या फेऱ्यातून आपण मुक्ततेकडे केव्हा जाऊ शकतो? ती मुक्तता आनंदाशिवाय नाही, ती मुक्तता आनंदाशिवाय नाही, आनंद आत्मज्ञानाशिवाय नाही, आत्मज्ञान समर्पणाशिवाय नाही, समर्पण हे निरहंकारिकता जपल्याशिवाय नाही,
निरहंकारिता जपण्याकरता मी कोणी नाही असे मानण्याशिवाय गत्यंतर नाही, आणि मी कोणी नाही असे मानणे म्हणजे माझ्या इच्छा तत्काल सोडून देणे किंवा माझ्या इच्छा कोणावर तरी सोपवून देणे असे होय. हा आपल्या स्वतःच्या जीवनाशी लावून बघण्याचा विषय आहे की मी जी सारी धडपड माझ्या आयुष्यामध्ये करतो त्या धडपडीचा केंद्रबिंदू हा प्रामुख्याने ऐहिक सुखाचा आहे, आणि कोणत्याही ऐहिक सुखाची कुठल्याही तऱ्हेची प्राप्ती आत्मज्ञानाच्या विषयाकडे घेऊन जात नाही. सद्गुरूंच्या चरणी बसा आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्यावर या गोष्टीचा कुठलाही परिणाम नसतो. राजा भेटायला आला आणि भिकारी भेटायला आला हे दोन्ही समानच, कोणीही मोठा नाही. फार बारकाईने बोलायचं झालं तर क्षणिक तो भिकारी मोठा आहे, मात्र ऐहिक जीवनात वावरताना भूमिका नेमकी याच्या विरुद्ध असते. ऐहिक जीवनातली सगळी धडपड, ऐहिक जीवनातला प्रयत्नवाद हा त्या सुखासाठी आहे, खरं म्हणजे त्या सुख लोलुपतेसाठी आहे. लोलुपता आणि लालसा ही ऐहिक जीवनाची बंधनं आहेत, आणि त्या बंधनातच गुरफटून राहणं व्यक्तीला आवडतं. जसं कोळी स्वतःच्या जाळ्याच्या बाहेर पडण्याची तयारी करत नाही, कारण त्याला त्या कोळ्याच्याच असलेल्या जाळ्यात अडकून राहण्याकरता एक वेगळा आनंद मिळतो, तसं तुमचं आमचं ऐहिक जीवन बांधलेलं आहे, गुरफटलेलं आहे, ओढलेलं आहे, त्रस्त आहे, सुस्त आहे, आणि मस्त असलं तरी, म्हणजे मस्त वाटत असलं तरी ते उत्तम नाही, ते आनंददायी नाही. त्याच्या प्राप्तीसाठी सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरू ही व्यक्ती नाही, सद्गुरू हा विचार आहे, सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू हे सूत्र आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात ते कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून येतं याचंही एक वेगळं सूत्र आपण ध्यानात घ्या. तुम्हाला प्राप्त होणारे सद्गुरू मला प्राप्त होतीलच असं नाही, कारण माझी तेवढी पुंजीच नसेल आणि तेवढी जमाच नसेल तर मला माझ्या त्या खात्यातून पैसे काढताच येणार नाहीच, तर काढणार कुठे. सद्गुरूंच्या प्राप्तीचा विषय, सद्गुरूंच्या दर्शनाचा विषय याची जी पहिली अट मी मगाशी सांगितली ती विशुद्धतेची आहे, आणि म्हणून प्रयत्न आपल्या आयुष्यातला असा असला पाहिजे, स्वतःच्या जीवनातला अधिकाधिक स्फटिका समान, अधिकाधिक शुद्धतेच्या मनावरच्या आग्रहापोटी ध्यास घेऊन वागणं आणि निर्मळता आपल्यामध्ये आणण्याचा 100% आजच्या दिवशी संकल्प करणं. मला स्वतःला माझ्यापुरतं असं वाटतं की हे बोलणं सोपं आहे, मी मलाच प्रश्न विचारतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे तुझ्यातच अशुद्धता आहे, मग ती अशुद्धता दूर करण्याचा संकल्प, सद्गुरूंच्या प्राप्तीची ओढ आणि आत्मज्ञानाकडे करावी लागणारी वाटचाल अशी ही गुरुतत्वाची त्रिसूत्री आहे. शुद्धता केव्हा प्राप्त होईल? ते आपोआप होईल का? शुद्धता ही विकारांच्या मुक्ततेत आहे. विकारांपासून मुक्ती ही शुद्धतेची असलेली भक्ती आहे, आणि विकारांना जोडण्याचा आग्रह ह्या इच्छा आणि लालसेचं स्वरूप आहे. मला मोह होतो, मला लोभ होतो, मी माझ्या स्वार्थाकरता
क्रोधी होतो, विषयानुरूप वागण्याची माझी बुद्धी निर्माण होते, सर्वत्र ओढून घेणे व माझ्याकडे आणणे असे मला वाटू लागते, ते मिळाले नाही की माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होते, ती ईर्ष्या निर्माण झाली की माझ्या मनामध्ये स्वाभाविकरित्या दुसऱ्याविषयीचा प्रेमभाव संपुष्टात येऊन मत्सर भाव जागृत होतो। काम क्रोध मोह लोभ मदमत्सर या षड्रिपूंच्या मुक्ततेशिवाय शुद्धता नाही आणि शुद्धतेशिवाय या सद्गुरूंच्या विषयाशी पायाशी बसून प्राप्त करण्यासाठी पात्रता नाही। पण सद्गुरूंच्या पायाशी बसल्यावर विकार नावाच्या विषयापासून मुक्ती मिळणं आणि आयुष्य हे विवेक नावाच्या विषयाशी बांधलं जाणं हे सहज शक्य असतं। सहज शक्य असतं असं म्हटल्यावर जरा पटकन मिळेल असा या विधानाचा अर्थ घेण्याचा धोका वाटतो। संकल्पामुळे सहज शक्य असतं, जमणारच नाही असं नसतं। ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग and you can do everything. सर्व शक्ती आपल्यात आहे, अंतर्यामी आहे, ती आलेलीच आहे, ती घेऊनच आलेलो आहोत, ती वापरायची कुठे? या बुद्धीला ती वापरण्याची संकल्पना योग्य रीतीने पुढे न्यायची असेल तर त्या शुद्धतेच्या बरोबर या विकारमुक्ततेचा आपल्या मनात आग्रह धरला पाहिजे आणि तो आग्रह धरताना सद्गुरूंच्या चरणी बसले पाहिजे। मानवी जीवन असं असतं की ते काही गोष्टींनी बांधलेलं असतं। उदाहरणार्थ मी नावाचा विषय तुमच्या आमच्या जीवनात सदैव असतो आणि याचा गमतीशीर भागही नियतीने असा निर्माण केला आहे की मनुष्य त्याच्या येण्याचं अस्तित्वसुद्धा पहिला श्वास जेव्हा घेतो तेव्हा मूल जन्माला येताना रडतं आणि ते त्याचं अस्तित्व असं सांगतं, मी आलो आहे। त्याचं अस्तित्व संपेपर्यंत हा त्याचा मी त्याच्या जवळच असतो, हा त्याचा मी त्याला विकारवश करतो, हा त्याचा मी त्याला शुद्धतेपासून दूर नेतो। हा मी घालवल्याशिवाय परमार्थ लक्षात येत नाही आणि प्रपंचही नीट समजत नाही। कोण चालवतो प्रपंच? मी, मी करता, मी कमवतो, मी पैसे आणतो, मी निर्माण केलं, माझी बुद्धिमत्ता, मी शिकलो। आणि तर्काच्या सहाय्यानं बोलायचं झालं तर यात काय चूक आहे? तोच शिकला, तोच परीक्षेला बसला, तोच उत्तम गुणांनी पास झाला, तोच व्यवसाय करतो, तोच नोकरीधंदा करतो, तोच पैसे मिळवतो, त्यानेच सगळ्या कर्तृत्वानं सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, मग त्याने मी केलं असं म्हटलं तर चूक काय? इथेच अशुद्धता, इथेच विकार। मुळात माझा जन्म हा माझ्या इच्छांच्या पूर्ततेसाठी असला तरी त्या इच्छांच्या पूर्ततेवरचा आशीर्वाद मला कोणाचा तरी लाभला पाहिजे। आणि फार साध्या शब्दात सांगायचं झालं, तत्वज्ञानात्मक विवेचन न करता, तर सद्गुणांचा वर्षाहून माझं जीवन बांधलं जावं, मूल्यांचा वर्षाहून माझं जीवन बांधलं जावं,
चांगुलपणाशिवाय माझ्या जीवनात दुसरं काही येऊ नये. माणसाच्या जीवनाचा मूलभूत गुणधर्म माझ्यासमोर मी ठेवून तो कधीही माझ्या मनातून जाऊ नये. माझं जीवन प्रेमानं, स्नेहानं, वात्सल्यानं, ममतेनं बांधलेलं असावं. प्रसंगी होतील तोटे, पण अकारण असलेल्या संघर्षापासून मी जोपर्यंत दूर जात नाही तोपर्यंत सद्गुरूंच्या मनामध्ये असलेले बासरीचे स्वर तुमच्या आमच्या कानामध्ये येऊ शकत नाही. ऐहिक जीवन हा मोठा बँड आहे आणि हा बासरीचा सूर आहे. तसं कान लावून, कान ठेवून, मन ओढत तिकडे नेऊन तो प्राप्त होतो. त्याची सुरुवात त्यांच्या आशीर्वादानं करावयाची. तो आशीर्वादाचा बिंदू हा स्वाभाविकरित्या मूलभूत प्रेरणेने जीवनाशी असलेल्या जोडण्याच्या विषयातून आपल्याला प्राप्त करता येतो. आणि म्हणून जोपर्यंत आपण या सगळ्या विषयाची प्राप्ती करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शुद्धतेचा प्रत्यय येणार नाही. शिवाय आपल्या मनामध्ये विकारापासून दूर जाण्याची भूमिकाही प्राप्त होणार नाही. ही भूमिका स्वाभाविकरित्या प्राप्त होत नाही. मोकळेपणे सांगायचं झालं तर जन्मून जन्म घेतल्याशिवाय ती प्राप्त होत नाही. आपण सद्भागी आहोत की आपण अशा एका विचार प्रवाहामध्ये, एका मांडवाखाली एकत्र झालो की जिथे सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या आमच्या जीवनात काही मिळत नाही असं आपण मानतो. हे मानल्यामुळे मगाशी मी सांगितलेला मी नावाचा विषय आपल्या आयुष्यातून सुटतो. सार्वजनिक जीवनामध्ये मनुष्य मी सोडतो आणि कदाचित आम्हीकडे वळतो, पण आध्यात्मिक जीवन फ्रॉम आय टू वी असं नाही आहे. हाही सूक्ष्म विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. माझ्या जीवनात घडलेली गोष्ट माझ्या कर्तृत्वाने घडते हा भ्रम आहे. माझ्या कर्तृत्वानं मी काही घडवू शकत नाही. मानवी आयुष्या इतकी दुसरी जगात कोणतीही गोष्ट क्षणभंगूर नाही. फुगा फुगवताना अल्प वेळ का असेना, काही सेकंद का असेना, फुगवता येतो आणि मोठा होतो तेवढं तरी त्याला आयुष्य असतं. मानवी जीवनाच्या आयुष्याची तुम्ही आम्ही अशी बांधणी करू शकत नाही. ते केव्हा संपेल, कुठे संपेल, का संपेल, कसं संपेल यावर भाष्य न केलेलं बरं, इतकं ते क्षणभंगूर आहे. दुसऱ्या बाजूला ते अत्यंतिक हतबल आहे. आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न सर्व प्रकारच्या सुविधा साधनं उपलब्ध असताना आपण सोडवू शकत नाही म्हणजे मानवी जीवन हतबलही आहे. एका बाजूला ते क्षणभंगूर आहे, दुसऱ्या बाजूला ते हतबल आहे. आणि हे जर नीट समजून घेतलं तर मी माझ्या जीवनात मी काही करत नसून कोणीतरी माझ्याकडून ते करून घेतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना असं म्हणतात, हे तुला करावयाचे आहे आणि हे तुझ्या धर्मानुसार तुला करावयाचे आहे. तो धर्म त्यांनी क्षत्रिय धर्म सांगितला. तुमच्या आमच्या जीवनामधली सर्व कर्तव्य पार पाडत असताना ती कर्तव्य ईश्वराभिमुख करून पार पाडायची. आणि ईश्वराभिमुख करून पार पाडायची असतील तर कोणत्या तरी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायची, म्हणजे चूक होणार नाही. म्हणजे मी माझा मी पूर्णपणे विरघळवून टाकला पाहिजे. विरघळवून टाकणं ही जगातली सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आहे. विरघळत नाही. मातीचा खडा विरघळतो तो पाण्याला काळ्यापण देतो, आणि साखरेचा खडाही विरघळतो तो पाण्याला आपली कोणती तरी चव शिल्लक ठेवूनच देतो. विरघळणं याचा अर्थ स्वतःला संपवणं. संपवणं म्हणजे लौकिक अर्थाने नाही, माझ्या मनातल्या त्या भावनेला संपवणं जी भावना मला सारखी अहंकाराकडे नेते की मी हे करतोय आणि तू काहीच करू शकत नाहीस. फार अडाणी मंडळी
अज्ञानी मंडळी फार सुंदर वाक्य बोलतात, ईश्वराच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. कोणी म्हणेल हे कसं शक्य आहे? वारा नसला तरी झाडाचं पान हालतं, त्यात ईश्वराच्या सत्तेचा काय संबंध आहे? असं नसतं तर क्षणार्धामध्ये त्या ईश्वरी सत्तेने होत्याचं नव्हतं करून टाकलं नसतं. त्या ईश्वरी सत्तेने तुम्हाला आम्हाला घराच्या बाहेर पडणं असंभवित करून टाकलं नसतं. एखाद्या घटनेमुळे हे घडतं असं आपण मानतो, जसं वर्तमान आयुष्यात तुम्ही आम्ही जगतो आहोत. पण हे घटनेने नाही घडत, ती घटना घडण्यामागची सुद्धा एक कार्यकारण मीमांसा असते. जेव्हा सर्वत्रच उन्मत्तता येते तेव्हा उदात्तता दिसणारच नाही, तेव्हा त्या उन्मत्ततेला उत्तमतेने उत्तर देण्यासाठी ईश्वराला कार्यप्रवण व्हावं लागतं. आणि ईश्वराचं कार्यप्रवणता समाजातल्या तुमच्या आमच्यासारख्या साऱ्या साधकांच्या द्वारे करत असताना तुमच्या आमच्यातल्या दुर्गुणांना संपवायचं असेल तर शरणता हा भाव अत्यंतिक महत्वाचा आहे. गुरु शरणतेशिवाय समजू शकत नाही. स्वच्छ शब्दात सांगायचं तर मिळू शकत नाही, समजू शकत नाही, जवळ येऊ शकणार नाही. आणि ज्यांच्याजवळ ती शरणता नाही त्यांच्याजवळ प्राप्तव्य नाही. कितीही जवळ राहिलं तरी, कोणतंही नातं प्रस्थापित झालं तरी, मीरेची शरणता आणली तर भगवंताचं दर्शन आहे. केवळ वेगळं आपल्या मनामध्ये येऊन भगवंताच्या बाजूला आपण क्षणिक उभे राहिलो तरी आपण भगवंताचे होत नाही. भगवंताबरोबर होण्याकरता भाव आणावा लागतो आणि तो भाव शरण भाव मनात असल्याशिवाय येत नाही. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे मी कोणी नाही, पूर्णपणे स्वतःला विरघळवून टाक, संपवून टाक आणि मग अरे मी तर दिसतोय ना. हो तू दिसतो आहे, तू काम करतो आहे, पण तुझ्याकडून कोणीतरी ते करून घेत आहे. हे खरं आहे ना आत्ता की मीच बोलतो आहे? म्हणजे लौकिक अर्थानं माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत, पण माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतानाची कृती कुठल्या तरी आशीर्वादाशिवाय घडू शकत नाही. हे शब्द तुम्ही मला म्हटलं नसतं तर बाहेर पडले नसते. हे शब्द मी पुस्तकातून वाचून अभ्यासून बाहेर टाकू शकत नाही, बाहेर सांगू शकत नाही. आपला तो समज आहे. अगदी बुद्धिमान माणूस सुद्धा जेव्हा बुद्धीच्या साह्याने बोलतो त्या बुद्धीला चालना देणारा कोण? बुद्धी प्रवण करणारा कोण? बुद्धीला एक वेगळ्या प्रकारची शक्ती देऊन तिचं वेगळं दर्शन घडवणारा कोण? जे जे म्हणून आपण सृष्टीत पाहतो त्याचा निर्माता कोण? त्याचं ज्ञान होण्याकरता, त्याच्या प्राप्तीकरता धडपड, त्याचं ज्ञान होण्याकरता धडपड म्हणजे आयुष्याच्या आत्मज्ञानाकरता आणि मोक्षप्राप्तीकरता धडपड. आणि त्याचं माध्यम सद्गुरू आणि त्याचा पाया शुद्धता, विकारमुक्तता आणि शरणता. जे जे शरण गेले ते भगवंतमयी लवकर पोहोचले. शरण जाणे या शब्दाचा अर्थ गुरूंनी सांगितलं ते मी करणार, याच्यात एक गंमत संपतो. काही वेळा ते आपल्याला वेड्यासारखं वाटत, जरा मोकळं सांगतो हे असं काय काहीतरी अगदी साधं सांगितलं. साधंच कठीण असतं, हे एवढं करत जा. रोज सकाळी शक्य आहे ना तुला माझ्या फोटोला, गुरूंच्या फोटोला एक पायाला वंदन कर, गंध लाव, मग कामावर जा. त्याच्यानं काय होतं, कशाने काय होतं असे तार्किक प्रश्न न विचारल्याशिवाय गुरुतत्व समजत नाही. मी कोणी नाही, माझ्याकडून करवून घेणारा कोणीतरी आहे.
तुम्ही ज्याला मानतात, सद्गुरूंना मानतात, सद्गुरूंपाशी श्रद्धा आहे, सद्गुरूंना प्राप्त केलेलं आहे, तर ते सद्गुरू. समजा नाही अजून मिळालेले सद्गुरू, त्या भगवंताच्या इच्छेने सगळं चाललंय. अरे कुठे येतो भगवंत? मला कुठे कळतो आणि मला कुठे दिसतो? तुला तर असा तर्कबुद्धीने दिसणार नाही. भगवंत दिसायला तळमळ लागते आणि भगवंत प्राप्तीसाठी एक आयुष्य पुरत नाही, जन्मोन जन्म घ्यावे लागतात. असं म्हणतात की समर्थ रामदासांच्या अगोदरच्या 23 पिढ्या रामनामाचा संकल्प करत होत्या, रामनाम जपत होत्या आणि राम हे दैवत होतं. रामाशिवाय काहीच नाही असं ज्या घरात 23 पिढ्या चालू होतं, अशी उदाहरणं द्यायची ठरवली तर अनेक सत्पुरुषांच्या जन्माच्या कहाण्या फक्त आपण अभ्यासा, आपल्याला असं लक्षात येईल की भगवंतमयता, शरणता, विशुद्धता, विकारमुक्तता याशिवाय सद्गुरू प्राप्ती नाही आणि सद्गुरू प्राप्तीशिवाय त्या भगवंताकडे वाटचाल नाही. ते कोणत्या पिढीतील माहिती नाही, माझ्या वाट्याला कोणत्या जन्मातील माहिती नाही. थोडं मोकळं सांगतो, जे शक्य आहे तेवढं आत्ता डिपॉझिट करून ठेव. नाही म्हणजे आत्ता मिळेल का? ते काही आपल्या व्यवहाराच्या परिभाषेत बोलायचं झालं तर फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट नाही आहे की ते तुमच्या पावतीवर लिहून येईल आणि बा तुम्हाला इतके इतके टक्क्याने व्याज मिळेल, इतक्या इतक्या तारखेला इतके इतके पैसे मिळतील, असं नाही आहे. ठेवतानाच मागायचं नाही, ठेवताना माझंच नाही तर मागायचं कशाला? आणि मी मागणारा कोण? अरे तो भरभरून देणारा आहे. कुठली झोळी घेऊन तू मागतोयस? मागायचं काय हे तरी तुला नीट समजतं का? काहीच नको. आणि मग मागायचंच असेल तर ते नचिकेतासारखं, की यमालाही प्रश्न पडला पाहिजे, मला दुसरं नकोच काही. हे वाट केव्हा वाटतं? जेव्हा तुम्ही आम्ही पूर्ण विरघळतो, पूर्ण शरण जातो, मी कोणी नाही असं मानतो, निरहंकारी होतो, निर्मोही होतो, निष्कपटी होतो आणि शुद्धतेसाठी बोलण्याचा दुसरा शब्द म्हणजे निष्कलंकित होतो. ही भूमिका तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आम्हाला आणता आली पाहिजे आणि ही प्रयत्नपूर्वक आणावी लागते. म्हणून सद्गुरू जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचं तत्व शरणभाव आहे, भगवंत करता हे आहे. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला हे लक्षात येत नाही तोपर्यंत तुमचं आमचं जीवन वैराग्य नावाच्या विषयाचं आकलन करू शकत नाही. जीवन हे सामर्थ्यासाठी नाही, जीवन हे समृद्धीसाठी नाही, तर जीवन हे समाधानासाठी आहे. यावर आपली निश्चित भक्ती आहे ना? पण धडपड आयुष्यभर समृद्धी आणि सामर्थ्याची आहे. तो घडवून आणेल तुमच्या बाबतीत आणि आणेल ते तुमच्या पायाशी, पण तुम्ही त्याच्या पायाशी बसा. निसंकोचपणे बसा, निर्धास्ततेने बसा, निर्भयतेने बसा, पूर्ण विश्वासाने बसा. याला इंग्रजीमधला शब्दप्रयोग बोलायचं झालं ना, किंवा कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं, इफ नको, बट नको आणि प्रोविजो नको. लौकिक भाषेत आणखी आमचा एक आवडता शब्द असतो, सब्जेक्ट टू. असं काहीही नको, जे आहे जसं आहे ते. मग अष्टवक्रालाही ज्ञान आहे, जनकाच्या दरबारात सन्मान आहे आणि उत्तम रूपालाही पराभव आहे.
हे भगवंत घडवून आणतो, त्याचं माध्यम सद्गुरू आहे. भगवंतांपर्यंत पोहोचण्याच्या तत्वाचा हा भाग आहे. एकदा ही शरणत आली की तुमच्या वागण्यामध्ये काय बदल झाला पाहिजे आपण लक्षात घ्या. तुमचं जगणं आणि वागणं हे प्रेममयी झालं पाहिजे. वात्सल्य, ममत्व, अकृत्रिम स्नेहभाव, सहजभाव, निर्मळता ही त्या शरणतेची असलेली पुढची अट आहे. हे मी जी आता 5 शब्दप्रयोग वापरले हे शरण येण्याकरता आवश्यक आहे. मग तुम्हाला त्यांच्या प्रेमाचा अर्थही समजतो, मग तुम्हाला ते प्रेम म्हणजे काय ते जाणवतं, आणि तुम्ही तसा प्रेमानं कोणाशी व्यवहार करतात. मी स्वामी विवेकानंदांचं थोडंसं वाचन केलेलं आहे. रामकृष्ण परमहंस हे किती अज्ञानी होते, किती निरक्षर होते. एक विद्वत्ता एका निरक्षरांच्या पायाशी बसली, निरक्षरांच्या पायाशी बसली म्हणून ती विद्वत्ता आता पुढे 1000 वर्ष काम करत राहील असा त्या असलेल्या निरक्षरतेच्या अंतरी असलेल्या सद्गुरूंच्या रूपानं भगवंताचा प्रसाद मिळाला. ते नरेंद्राचे विवेकानंद झाले. काय शक्ती आहे ही, त्यांना त्यांच्या बुद्धीने मिळाली असती का? असंभव. हे मी नाही म्हणत, हे ते स्वतः म्हणतात. मग शिष्याला हा आलेला सद्गुरूंचा अनुभव आपल्यासारख्या शिष्यांना जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो प्रेमभाव, तो वात्सल्यभाव, तो शरणभाव, तो विशुद्ध भाव यासाठी संकल्प नको करायला. ज्या प्रमाणात आज असेल तो वाढवायला नको. म्हणून गुरु पौर्णिमा, म्हणून तुमच्या आमच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्याकरता हा अखंडित चाललेला प्रवास आहे. आणि या अखंडित प्रवासाची ही जी सूत्र आहेत ही सूत्र आपल्याला सांभाळताना उत्तम भक्त झालं पाहिजे. भगवंतापुढे सगळ्यात मोठी किंमत कोणाची असेल तर ती भक्ताची आहे. भगवंताचं सर्वाधिक लाडकं कोणतं? तो भक्त आहे. हिरण्यकश्यपूचा नरसिंह अवतारामध्ये सांध्यसमयी मृत्यू घडतो. त्या अवताराचं वर्णन जर आपण बारकाईने वाचलं तर त्यावेळी प्रत्यक्ष ब्रह्म आणि शंकर हे अवतीर्ण होतात आणि त्या नरसिंहाला प्रार्थना करतात की आता हिरण्यकश्यपूला मारलंय आपण शांत व्हा. हिरण्यकश्यपूचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा तो जो अवतार आहे त्वेषाचा, त्या रागाचा, कुठला राग आहे तो, कुठला संताप आहे? आपण शांत व्हा असं म्हणतात. आपण पुराणात तो संदर्भ वाचा. आणि शांत व्हा असं म्हणत असताना त्या कथानकाचा शेवट आपण सगळ्यांना माहिती असं आहे. फक्त प्रल्हादाचं नरसिंह ऐकतात. खुद्द भगवंताच्या असलेल्या म्हणजे शंकराचं आणि विष्णूंचं भक्ताचं स्थान बघा. पण तो असलेला प्रल्हाद कसा आहे? सर्पांच्या वनात टाका, तेलात टाका, विहिरीत टाका, फेकून द्या, तो संरक्षण करणार आहे. तुम्ही मला फेकणार आहे कोण? आपला इतका विश्वास बसतो? एखाद्या छोट्या मोठ्या दुःखाच्या वेळी त्या दुःखातून बाहेर आलो नाही तर आपण क्षणिक लगेच म्हणतो की परमेश्वर मला सहाय्यभूत नाही आहे. दुःख हे प्रारब्धाचं फळ आहे. प्रारब्ध हे भोगण्याशिवाय गत्यंतर नाही. ते भोगणं क्रमप्राप्त आहे.
ते थोडं सुसह्य व्हावं, कमी कष्टमय व्हावं, कमी त्रासदायक व्हावं यासाठी सद्गुरूंचा, यासाठी भक्त होण्याचा, यासाठी त्या प्रेमाचा आणि यासाठी त्या शरणभावाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. हे सर्वात मोठं गुरुतत्व तुम्ही आम्ही गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सांभाळलं पाहिजे. असा भक्तभाव निर्माण करणं. आत्ता आपण श्रवण करतो आहोत सगळेजणांनी, मी बोलतोय, मला मी खुर्चीत बसलोय असं वाटतंय ना, टेबलवर बसून बोलतोय असं वाटतंय ना, म्हणजेच मी मला स्वतःला पूर्णपणे विसरू शकलेलो नाही. शब्द बाहेर पडतायत पण मी मला पूर्णपणे विसरू शकलेलो नाही. मी जोपर्यंत मला पूर्णपणे विसरत नाही तोपर्यंत मी विरघळू शकत नाही, आणि मी विरघळू शकलो नाही तर मला शरणभाव येणार नाही, आणि असा शरणभाव आला नाही तर मी भक्त नाही. मी भक्त नाही, मी शिष्य नाही. मी भक्त व्हावं, मी साधा आहे, मी सत्शिष्य व्हावं आणि सत्शिष्याकडून मी भक्त व्हावं, याकरता ज्यांचा आधार घ्यायचा त्या तत्वाचं नाव सद्गुरू आहे. आणि भक्ताचा भगवंतावरचा अधिकार मी काय शब्दानं सांगावा, भगवंतावर भक्ताचा अधिकार भगवंतानं मान्य केलाय, भक्तानं सांगितलेला नाही. आता तात्पुरता वेळ नाही आहे, आई वडिलांची सेवा करतोय, विटेवर उभा राहा. विठ्ठल त्या दिवसापासून आजपर्यंत आणि काळ संपेपर्यंत त्या विटेवरच उभा राहणार. पुंडलिकाचा भक्तभाव असा तुम्ही आम्ही सेवेतून आपला भक्तभाव निर्माण करू शकतो का? मग प्रपंचात सेवा, त्या सेवेत भक्तभाव, प्रपंचात प्रेम, त्या प्रेमामध्ये शरणता. मी करणारा नाही अशी निरंकारिता, षड्रिपूंपासून दूर जाण्याचा प्रयत्न आणि विशुद्ध अंतःकरणाचा घेतलेला ध्यास, असं एक चिंतन समग्रपणे ज्यांच्या चरणी बसून घ्यावं ते म्हणजे गुरुतत्व. आणि हे प्राप्त होऊ शकतं, हे तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकतं असं सद्गुरूंचं तुम्हाला आम्हाला अभिवचन आहे. ही काही व्यवहारातली प्रॉमिसरी नोट नाही आहे. तुझ्या जन्माला मी उत्क्रांत करून टाकेन, तुझा जन्माचा अर्थ मी तुला समजावून देईन, तुझा जन्माचा अर्थ तू परमात्म्यापुढे नेण्यापर्यंत मी करीन, मी ग्वाही देतो तुला त्याची. जगात अशी कोणतीही ग्वाही कोणीही देऊ शकत नाही, कोणासाठी देऊ शकत नाही. तुमच्या आमच्या जवळची असलेली घरातली माणसं तुमच्या आमच्या बाबतीत कोणती ग्वाही देऊ शकतात, काही काळजी करू नको, मी आहे तोपर्यंत तू कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही देऊ शकतो का आपण आपल्या अगदी जीवलगाला? अशक्य प्राय. मात्र भगवंत त्या भक्ताला अशी ग्वाही देतो, ती ग्वाही लौकिक मागण्यासाठी नाही आहे. ती जी मागणी आहे ना, ती कशासाठी पाहिजे? नरेंद्राने मागणी केली की मला परमहंस होता आलं पाहिजे, आणि परमहंसांनी सांगितलं की तुला परमहंस व्हायचं असेल तर अनेक परमहंसांची तुला सेवा केली पाहिजे, असं सूत्र आहे ते. म्हणून जगणं हे सेवा आणि त्याग याच्यावर आधारलेलं जेव्हा प्रपंचात असतं तेव्हा परमार्थामध्ये स्वाभाविकरित्या वैराग्य असतं. तेव्हा परमार्थात आपण म्हणतो मला ज्ञान दे, मला विवेक दे, मला भक्ती दे, मला वैराग्य दे. म्हणून सामर्थ्य मागायचं नाही, ऐश्वर मागायचं नाही, पैसा अडका मागायचा नाही, सुबत्ता मागायची नाही, उत्तम संतती मागायची नाही, मागायची नाही. मागायचं काय? मला तुझ्या चरणी लीन करून घे, तुझ्यातच ओढून मला संपवून टाक.
दुसरं स्थान नको मला, तुझ्या जवळ मला घे आणि तुझ्या जवळच मला विसर्जित कर, असा भगवंताच्या चरणी प्रार्थनेचा भाव सद्गुरूंच्या चरणी बसून आपण मागायचा, तो दिवस गुरुपौर्णिमेचा. तुम्ही आम्ही हे करतोच. तुम्ही आम्ही अशा सद्गुरूंच्या पायाशी बसतो. मी या सगळ्या विवेचनात जाणीवपूर्वक तत्वावर बोलत असल्यामुळे पूजनीय नाना महाराजांचा किंवा पूजनीय आगाशे काकांचा नावाने उल्लेख केला नाही, पण तो उल्लेख न करताच तुमच्या आमच्या डोळ्यासमोर त्यांची चित्र होती, कारण शेवटी तुम्ही आम्ही सामान्य, ते समोर यावे लागतात, पण ते चित्ररूपाने नव्हे भावरूपाने आणूया, भक्तिरूपाने आणूया. भाव भक्तिमय अंतःकरणानं सर्वस्व आपण देऊन टाकूया, मग चिंता करू नका, जगातला कोणताही विषाणू तुम्हाला आम्हाला काही करणार नाही, जगातला कोणताही जीवाणू तुम्हाला आम्हाला काही करणार नाही, कारण या जीवाला विषाणूपासून आणि जीवाणूपासून कायमस्वरूपी मुक्त नावाच्या विषयाकडे नेण्याकरता ज्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, कारण आपण त्यांच्या चरणाशी बसलेलो आहोत, त्यांना वंदन करूया आणि अशी प्रार्थना करूया की माझ्याकडून ही गुरुमयता तुम्हाला जितकी करून घेता येईल, हळुवारपणे माझ्यातल्या दोषांचं निराकरण जितकं तुम्हाला करता येईल, हळुवारकडे तुमच्यापुढे येण्याची बुद्धी देत देत माझ्याकडून तुम्ही काही ना काही करून घ्यावं, अशी या निमित्तानं प्रार्थना करण्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. उत्सव हा उत्सवाकरता नाही, तर उत्सव हा अंतर्मुखते त्यासाठी करावा. होऊया अंतर्मुख, करूया संकल्प, ठेवूया सगळे मिळून आपलं डोकं त्या चरणाशी, आणि संपवताना आपल्याला एकच आग्रहपूर्वक सांगतो की ते चरणाशी डोकं ठेवलं की म्हणूया त्यांना, बस लेकराला तुमच्या झोळीत घ्या. सद्गुरू आई रूपी आहे, आणि एकदा आईच्या झोळीत गेलो की जगातल्या दुसऱ्या कोणत्याही झोळीची आवश्यकता उरत नाही. त्या झोळीसाठी आपली झोळी घेऊन त्यांच्याकडे मागणं मागूया. असा फकीर होण्याचा प्रयत्न केला की मग कुठलीच फिकीर करण्याचं कारण नाही. मागा ही भिक्षा, ते भरभरून देतील, घेता येणार नाही असं देतील. त्यांच्या देण्यासाठी विशुद्धतेच्या अंतःकरणापासून प्रारंभ करून भक्तिमयतेच्या असलेल्या पायरीपर्यंत पोहोचण्याच्या तत्वाचा, माझ्या स्वतःच्या जीवनाचा मार्ग त्यांनी घडवावा, अशी त्यांचे चरणी प्रार्थना करतो. आणि अशी प्रार्थना करण्याचं सौभाग्य या अल्पवेळेत आपणा सगळ्यांशी दुरून बोलताना पण आपल्या सगळ्यांच्या हृदयापर्यंत जाऊन बोलताना प्राप्त व्हावं. अंतराचा विषयच वाटत नाही मला. आताचं बोलणं तुमच्या हृदयापर्यंत असेल तर तुम्ही कुठून ऐकता आहात हे माझ्या दृष्टीने अत्यंत गौण आहे. अंतर नावाचा विषय हा अध्यात्मात नसतो. कितीही मोठं असलं तरी ते अत्यंतिकरित्या कमी असू शकतं, आणि कितीही कमी असलं तरी ते दूर असतं. चिंता नको त्याची, आणि म्हणून त्या अंतराची चिंता न करता आपण सर्व मिळून चरणी लीन होऊया, सत्शिष्य होऊया, सद्गुरूंची प्रेरणा घेऊया,
आणि त्यांच्या आशीर्वादाची झोळी घेऊन याचना करूया अशी तुम्हा सगळ्यांच्या वतीने सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि या वाणीला ज्यांनी सामर्थ्य दिलं त्यांच्यापुढे लीन होऊन हे शब्द संपवतो.